चौधरी, एमडीटीव्हीच्या बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. शहादा तालुक्यातील बोर्डेक येथे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ऍडव्होकेट के सी पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी बांधवांना जिल्हा परिषद अध्यक्ष ऍडव्होकेट सीमा वळवे यांच्या उपस्थितीत खावटी किटचं वाटप करण्यात आलंय. शहादा तालुक्यातील बोर्डेक येथे जिल्हा परिषद अध्यक्ष ऍडव्होकेट सीमाता वळवे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना खावटी किटचं वाटप करण्यात आलं. बोर्डेक चिखली शहादा येथील आपल्या जिल्ह्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी मंत्री आदरणीय ॲडव्होकेट पद्माकरजी वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली खावटी किट वाटप कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी किट वाटताना नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष ॲडव्होकेट सीमा वळवी यांनी काँग्रेसचे शहादा तालुका अध्यक्ष डॉक्टर सुरेश नाईक, मंदाना गानाचे पोटनिवडणुकीचे उमेदवार रोहिणी पवार, सामाजिक कार्यकर्त्या हेमलताताई शितोळे, सरपंच मीनाताई पवार, गुमानसिंग चव्हाण, गोपाल ठाकरे, शुक्रम भिल, राजू पवार, किसम शेमके, पत्रकार दिनेश पवार, कल्पेश राजपूत, दिलीप महिरे आदी यावेळी उपस्थित होते. जर कोणी लाभार्थी सुटला असेल तर त्याचा सुद्धा नवीन सर्वे होणार आहे. म्हणजे जो जो गरजू आहे त्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न आहे, एवढा आपल्या सगळ्यांना मी विश्वास देते. सध्या मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करते. जिल्हा परिषद स्तरावरून जे जे कामं होतात ते नक्कीच तुम्ही जर मागणी केली, निवेदन दिलं तर प्राधान्याने टप्प्याटप्प्याने ते कामं करण्याचा मी प्रयत्न करेन असा आपल्या सगळ्यांना विश्वास देते. आणि दोन शब्द माझे इथेच थांबवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एमडीटीव्हीसाठी गजानन चव्हाण, शहादा तालुका प्रतिनिधी. एमडीटीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका.